विदर्भात तळपत्या उन्हात मतदान सुरू. रामटेकमध्ये 41° तापमान तर नागपूरमध्ये पारा 39°. नागपूरमध्ये 11 वाजेपर्यंत 17.53% मतदान. देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या धरमपेठमध्ये केलं मतदान. आई आणि पत्नीनंही बजावला मतदानाचा हक्क. मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे. नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क तर नागपूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही केलं मतदान. चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं मतदान. पत्नी आणि मुलीनंही बजावला मतदानाचा हक्क. चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं मतदान. कमल हसन आणि विजय सेतुपती यांनीही बजावला मतदानाचा हक्क. सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज. विशाल पाटील आणि विश्वजित कदम अपेक्षेप्रमाणे गैरहजर. नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि किरण सामंत सहभागी. धाराशिवच्या हजरत गाजी शमशुद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन. महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील उपस्थित. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ. पवार कुटुंबातले अनेक सदस्य उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भरला उमेदवारी अर्ज. सलग दुसऱ्यांदा गांधीनगरमधून उमेदवार. डीएस कुलकर्णींच्या मुख्य कार्यालयावर ईडीची छापेमारी. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीची कारवाई. अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं पुन्हा धमकी. लॉरेन्सच्या नावानं कार बुक करून सलमानच्या इमारतीखाली पाठवली. आरोपीला गाझियाबादमधून अटक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.